प्रचार केला म्हणून माननीय हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता, ते निवडणूक तर कधी लढले नव्हते, लढणार नव्हते. ड्युटीला जपणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा की जेणेकरून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून बोलून मतदान करा. तर तुम्ही पाहता जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाची एकजूट तुटुकुटांपूर्वी शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला गेला होता कारण त्याने हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून. आता कारण नसताना कर्नाटक निवडणुकीमध्ये मग तो बजरंग दलाच्या निमित्ताने असेल किंवा आणखीन कोणत्या निमित्ताने असेल, मोदीजी जे म्हणालेत की मतदान करताना बजरंग बली की जय का असं काहीतरी बोलून तुम्ही मतदान करा, तर मग मी म्हणजे आता जर माननीय पंतप्रधान असं बोलले असतील याचा अर्थ निवडणूक कायद्यामध्ये बदल झाला असेल धार्मिक प्रचाराबाबत असं मी मानतो, कारण त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून माननीय हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता, ते निवडणूक तर कधी लढले नव्हते, लढणार नव्हतेच, पण त्यांना निवडणूक लढायला पण बंदी केली होती. पण ज्या अर्थी आता ज्या अर्थी त्या अर्थी ज्या अर्थी माननीय पंतप्रधान तिथल्या मतदारांना बजरंग बली की जय बोलून मतदान करा असं सांगत असतील, तर मग मी तिथल्या कर्नाटक व्याप्त जो महाराष्ट्र आहे आणि तिथल्या मराठी माता भगिनींना सांगतोय की तुमच्यावरती कोणतंही सरकार आलं, कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतोय, तर तुम्ही सुद्धा मतदान करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून किंवा जय शिवराय बोलून आपल्या मराठी माणसाची एकीकरण जी आहे, एकता जी आहे, अशा या एकजुटीला जपणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा की जेणेकरून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येतील. कालच संजय राऊत सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत, तर मी आपल्या माध्यमातून माझ्या तमाम सीमा भागातील कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी माणसांना आवाहन करतो आहे की ज्याप्रमाणे मोदीजींनी सांगले की जय बजरंग बली बोलून मतदान करा, तर तुम्ही पाहता जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाची एकजूट तुटुपुटू देऊ नका. त्या एकजुटीचा जो एक जी वज्रमुठ आहे ती तिकडे दाखवून द्या. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागात निवडणूक लढवते, पण काँग्रेस आणि भाजप महाराष्ट्रातले नेते जाऊ तिथे एकीकरण समितीच्या विरोधात किंवा त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतात. म्हणूनच मी म्हटलं ना की तिथल्या मतदारांनी आता ठरवलं पाहिजे की ज्याप्रमाणे परत परत सांगतोय मोदीजींनी जय बजरंग बली सांगितलेलं आहे तसं जय भवानी जय शिवाजी बोलून मराठी माणसाचं मराठी भाषेचं हितरक्षण करणाऱ्या आपल्या एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच विजयी करा. एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज फडणवीसांना सभेच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवलेले, चांगले निषेध करणार आहे. बरोबर आहे ना, कारण काही म्हणजे काही एक दोन वर्षांपूर्वीच तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथला हटवला होता, महापालिकेचा भगवा उतरवला होता, जो शिवाजी महाराजांचा भगवा तो उतरवला होता. त्याच्यामुळे जर जय बजरंग बली चांगलंच आहे, पण जय भवानी जय शिवाजी बोलून मराठी दृष्ट्यांना हरवा.